नमस्कार माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल टी एन जी द नतनीगर. सिद्धांत थोडा नर्वस आहे. ओके, तर हे आमचे आहो सिद्धांत यादगिरे. लग्नाचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर वगैरे आले, युट्यूबवर व्हिडिओ आलेला नाही आहे कारण तो एडिट होतोय, व्हिडिओज घेणार आर्टिक्समध्ये आहे, तो एडिट होणार वगैरे, सो त्याला खूप टाईम आहे. त्याच्यामुळे लग्नाचा ब्लॉग अजून टाकलेला नाही आहे. ते सोडा लग्नामध्ये, तर फक्त हे बोल आज आपल्या व्हिडिओमध्ये सिद्धांत आलेला आहे लाईव्ह. सो अशी मी इंट्रोडक्शन अजून करून नव्हती दिलेली. सो हे आहेत आमचे आहो सिद्धांत यादगिरे आणि मी त्यांची सौभाग्यवती. तर आज आम्ही आलेलो आहे तुळजापूरला. लग्न झाल्यावर युजुअली देवदेव वगैरे असतं, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे तुळजापूर. ह्याच्या पुढे आम्ही करणार आहोत अक्कलकोट. माझा तुळजापूर अक्कलकोटचा व्लॉग आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे लिंक असेल. त्याच्यामुळे तुळजापूरचा मंदिराचा एवढं मी नाही आहे, ऑलरेडी तिथे मी व्लॉग वगैरे केला आहे. सो आणि आता मला माहीत नाही की आत्ता सध्या सिच्युएशन कशी आहे, कारण पाऊस नुकताच मुंबईमध्ये पाऊस पडून गेलेला आहे, इथे सुद्धा पाऊस मस्त झाला आहे. तर बाहेर जर पाऊस वगैरे असेल तर एवढं शूट करता येणार नाहीये मला. बाकी सिद्धांत तुला काय बोलायचं? काय तो थोडासा नर्वस आहे असा ब्लॉग मध्ये येणार डायरेक्ट, आणि मला असं डायरेक्ट सांगितलं की सिद्धांत आपण ब्लॉग करणार आहे, ओ शेट आता काय असं. तर ठीक आहे, हळूहळू थोडं टाइम देऊया त्याला. सो लेट्स गो. कसं आमचं नवीन नवीन आहे ना. चलो झालेलं आहे. खूप गर्दी आहे आज, काय माहिती, पण आम्हाला खूप गर्दी आहे. 12 वाजताचे आत गेलो, ते डायरेक्ट 3 वाजता गाभाऱ्यामध्ये आलो आणि मध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शन वगैरे जाऊन 3:30 आरती वगैरे होऊन 3:30 आम्ही फ्री झालो. म्हणजे एवढं टाईम गेलं, युजुअली 2 एवढं एवढा टाईम नाही लागत, पण आज काय माहिती खूप गर्दी आहे. याच ठिकाणी राहून मी लास्ट ब्लॉगमध्ये याच ठिकाणी म्हणजे मी माझी मैत्रीण प्रतीक्षा तिची मम्मी माझी मम्मी आम्ही असे होतो आणि त्याला दोघींनी म्हणाले की पुढच्या टायमिंगला येऊ, तेव्हा जोड्याने येऊ, जोड्या येत नाही येऊ, इट्स मीन माझं लग्न जाऊन मी माझ्या नवऱ्यासोबत, तिचं लग्न जाऊन ती तिच्या नवऱ्यासोबत. च्या वर्षी आम्ही असे चौकी जण नव्हतो, जोडीने येणार आहे, जोडी जोडी नेमन हो आणि कोइन्सिडन्स असं आहे की जसं आम्ही तिथून ते आम्ही ऑक्टोबरमध्ये गेलेलो, नवरात्रीमध्ये आम्ही तुळजापूरला आलेलो आणि मध्ये तिला हा असं योगायोग आलं की तिथे सुद्धा लग्न झालं नोव्हेंबरमध्ये, तिलाही स्थळ आलं आणि मलाही नोव्हेंबर 29 नोव्हेंबरला मला हे स्थळ आलं. सो हा योगायोग आहे, म्हणजे माहीत नाही कोइन्सिडन्स आहे पण माहीत नाही, पण ऑक्टोबरमध्ये असे माझी मम्मी आहे तिच्या मी बोललेले की या दोघींना चांगला नवरा म्हणते, चांगलं सगळं दाखवते आणि नेक्स्ट मंथमध्येच लग्न झालं आणि यावर्षी लग्नसुद्धा झालं, त्याच्यामुळे आम्ही आलो आणि मी याच ठिकाणी बसून ब्लॉग करते आहे. मला खूप मस्त वाटतं, आज सगळ्यांना व्हिडिओ कॉल वगैरे केले छान वाटेल, माहीत नाही परत कधी होत होतं नाही, परत यायचं आहे एकदा इथे आलं, खूप मस्त वाटतं, खूप ब्लेस होतो इथं, खूप म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे आणि दर्शन एवढं मस्त झालं की खूप जवळून झालं आहे. तिथे गुरुजींचा नंबर देईल तुम्हाला, तर जर तुम्हालाही एवढं मस्त दर्शन जवळून दर्शन पाहिजे तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. बराच वेळ लागला बट काय म्हणतात त्याला, जेव्हा आम्ही तिकडे देवीच्या गाभाऱ्यात होतो तेव्हा जो वेळ भेटला आम्हाला देवीला बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तो भरपूर वेळ भेटला आणि तेव्हा ते एवढ्या वेळ जे आम्ही वाट बघितली तेव्हा तिथं काही सार्थक झालं. झालेलं आहे आणि याला तुम्ही ओळखत असं लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं ओंकारच्याने आपल्याला खूप मदत केली गेल्या टाईमला, तर त्यांनी ह्या टाईमला पण एवढी मस्त मदत केली आहे. म्हणजे आम्ही अन्न क्षेत्रामध्ये आम्ही जेवणार नव्हतो कारण खूप लाईन होती, पर सोलापूरला जायचं होतं, तर हा बोलला की नाही मी करून देतो आणि ह्यांनी माहीत नाही 5 मिनिटांमध्ये कुठून कुठून घुसवलं आणि आम्ही मस्त पोटभर जेवलो आणि आमचा प्रसादही खूप चांगला झाला आणि त्याच्यानंतरसुद्धा आमचं दर्शन पण खूप मस्त झालं. तर ह्याला ओंकार मी जुने क्लिप टाकेन,
अंकल तुला काय बोलायचं की तू लास्ट पेपर काहीच बोललो नव्हता. लास्ट टाइम पण एवढंच लाजत होता जेवढा आत्ता लाजतोय. पण खरंच खूप छान आहे. बरं, याने ह्याचं लॉज आहे स्वप्नपूर्ती बायपासला आहे. तर 24 रूम्स आहे, 10 AC आहे, 14 नॉन AC आहे. तर डिटेल्स मी सगळे देईल. तर जेव्हा पण तुम्ही अक्कलकोटला याल तेव्हा ओंकारला कॉन्टॅक्ट करा. तो खरंच खूप हेल्पफुल आहे, आम्हाला खूप मदत केली आहे त्यांनी, फार मदत केली आहे. सगळी सोय बरोबर मस्त आहे. तर लास्ट टाइम खूपच मदत केली, म्हणजे मी सारखं तेच बोलत होती. तर मी याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल. आपलं तुळजापूर दर्शन झालेलं आहे, अक्कलकोट दर्शन झालेलं आहे, म्हणजे देवदर्शन सगळं झालं आहे. तर आपल्याकडे टाईम आहे, कारण आमची जी बस आहे ती रात्री 11 आहे. सो म्हटलं की तोपर्यंत सोलापूर एक्सप्लोअर करू, कारण आपलं आपण जिथे पण जाता एक्सप्लोअर करतो. तर सोलापूरमध्ये असं कळलं की इथे एक फोर्ट आहे, खूप जुना, म्हणजे काय म्हणतात, पडीक आहे, एक साईड पडीक आहे, पण खूप सुंदर आहे. तर आम्ही म्हटलं की तर तिथे येऊ. पण सीन असं झालं की आम्हाला कळलं की तो 5 बंद होतो, म्हणजे आम्ही गुगलमध्ये बघितलं तर 5 बंद होतो आणि आम्ही 4:45 इथे आलो आहे. पण ते जे सिक्युरिटी त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की ठीक आहे 15 तुम्ही जाऊन बघा, पासेस वगैरे काढायचे असं त्यांनी आम्हाला सांगितलं की आता 15 कुठे पास काढणार, मग जाणार, मग टाईम होणार. म्हणून त्यांनी आम्हाला जावं असं पटकन बघून या. सो आम्ही इथे आलो. इथे फोटोज वगैरे तर आम्ही म्हणजे फोटोज वगैरे टाकेल मी तुम्हाला, कारण आपला जो फोटोग्राफर आहे तो फोटोज वगैरे काढतो आहे सिद्धांत. सो त्याचा फोटो सेशन चालू आहे, तर फोटोज वगैरे तर टाकेल मी. आणि फोर्टचं नाव नाही कळलं ना आपल्याला, तुला माहित आहे? बुईकोट फोर्ट. सोलापूर बुईकोट फोर्ट. ओके, ठीक आहे. तर जर सोलापूरमध्ये असाल किंवा सोलापूर मध्ये फिरायला येणार असाल तर हा जो फोर्ट आहे तो नक्की बघायला आहे. इथून आम्ही जाणार आहे, एक सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे जाणार आहे, तिथेही जाऊन मी व्लॉग करेल. मंदिरमध्ये माहित आहे ना सीन असतात, म्हणजे स्पेशली की माहिती आहे तुम्हाला की इंडियामध्ये असे मंदिरमध्ये व्लॉग करून देत नाहीत. इथे बेल आपल्यासाठी आहे का? हो, आपल्यासाठी आहे. चलो, बाय 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 बाय. जाता जाता मला इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट भेटली. हे झाड पारंब्यांचं झाड याला म्हणतात. हे जे काय म्हणतात त्याला, पारंब्या म्हणतात ना, ते खालपर्यंत आहे, म्हणजे एवढ्या सगळ्या पारंब्या. खूप मोठं झाड आहे, खूप मोठं. मला वाटतं आता मध्ये इथे सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह आहे हे झाड आहे. आणि इथे सिद्धांत खूप सुंदर आहे. फोटो काढला तो मी इंस्टावर टाकेल की इथे साईडला टाकेल. त्या फोटोला लाईक करा, बिचाऱ्याने खूप कष्ट घेतले. आता जो नर्वसनेस कमी झाला ना थोडा सिद्धांत, नर्वसनेस जो व्हिडिओ मध्ये होता. बस चलो. आहे सोलापूर मधलं शिवयोगी सिद्धेश्वर टेम्पल, सोलापूर सिद्धेश्वर टेम्पल. आतमध्ये खूप मोठं मंदिर आहे, त्याच्या बाजूला पण अजून काम चालू आहे. आणि मंदिरच्या मागच्या साईडला आम्ही आता उभे आहे. आणि इथे खूप जोरात वारा सुटलाय, म्हणजे मागे असं बघून आभाळ आलंय, बघ ना काळखळ दिसतंय. पाऊस पडेल मे बी, कारण 2 झालं एवढं ऊन आहे ना, आम्ही वाट बघताय पाऊस येऊ दे पाऊस येऊ दे. गाव गेली, मस्त वारा सुटलाय ना, वारा सुटलाय इकडे.
असं वाटतंय. आणि दुसरं कोइन्सिडंट म्हणजे आमची जेव्हा लग्नाची पूजा घातली ते भटजी जे होते त्यांचं नाव कोण जोशी भटजी जोशी हा आणि त्यांची एंगेजमेंट पण त्यांनीच केली आपली ते आमच्या कोइन्सिडंटली ते आम्हाला इथे भेटले ते पण आलेले पत्रिका ठेवायला त्यांच्या मुलीचं त्यांच्या मुलीचं आपण सायली आहे हे मेन तर आता इथून निघू 11 बस आहे तर काहीतरी खाऊ इथे मॅकडी आहे सोलापूरच्या मॅकडी मध्ये जाऊ जर थायलंडच्या मॅकडी मध्ये आपण गेलो आहे सोलापूरच्या मॅकडी का सोडायचा तर त्याच्यामध्ये जाऊ खाऊ आणि मग निघू सोलापूरला टाटा बाय बाय करू. गाईज आम्ही घरी चाललेलो आणि घरी जाताना एक काय म्हणतात त्याला एक शॉकिंग असं दृश्य आम्हाला हे रेनबो मला माहिती मी किती वर्षात बघते पण एक नाही दोन आहे तुमची काय प्रतिक्रिया अजून मॅडम मला इथेच थांबायचं मला घरी जायचंच नाहीये परफेक्ट मला पण माहित नाही ऑडियन्सने पण किती टाइम नंतर असा रेनबो बघितला असेल मुंबई सारख्या ठिकाणी तर नाही मिळत बघायला